ज्येष्ठ व्यंगचित्रकार आणि साहित्यिक मंगेश तेंडुलकरांचं काल रात्री पुण्यामध्ये राहत्या घरी निधन झालंय. दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. गेले कित्येक दशकं ते व्यंगचित्रांच्या समाजातील अवगुणांवर व्यंगचित्रांच्या माध्यमातून मार्मिक कोपरकळी करत आले आहेत. मंगेश तेंडुलकर यांच्यामध्ये व्यंगचित्र ही माणसांची भूक आहे. हे केवळ थट्टा मस्करीचं माध्यम नाही आहे, तर त्यातून आदर, गौरव आणि काव्यात्मक आशय देखील व्यक्त करता येतो. अशी विचारसरणी असलेल्या मंगेश तेंडुलकरांच्या व्यंगचित्राची अनेक ठिकाणी 90 अधिक प्रदर्शनं झाली. स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेवरही व्यंगचित्र साकारू शकणाऱ्या कलाकाराने अखेर जगाचा निरोप घेतलाय. मंगेश तेंडुलकरांची कारकीर्द आतापर्यंत कशी राहिली, तर मराठी हास्य व्यंगचित्रकार म्हणून त्यांची ओळख, त्यांनी वेगळा ठसा उमटवला स्वतःचा. व्यंगचित्रांची देशामध्ये अनेक प्रदर्शनं भरली. तेंडुलकरांनी विनोदी पुस्तकं देखील लिहिली. ललित लेख नियतकालिकांमधून त्यांचे नियमित प्रसिद्ध व्हायचे. 50 अधिक व्यंगचित्र असलेली पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली आहेत. भुईचक्र आणि संडे मूड ही त्यांची पुस्तकं खूप गाजली. आणि आपल्या व्यंगचित्रासाठी प्रसिद्ध असलेल्या मंगेश तेंडुलकरांची काही निवडक व्यंगचित्र आता बघूया. आज दुपारी 1 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईल. अतिशय आशयघन आणि मार्मिक अशी टिप्पणी करणारी ही त्यांची व्यंगचित्र.